नातं म्हटलं की त्यात जबाबदारी आहेत. एखादं नातं घडवणं किंवा त्यामध्ये ग्रो होणं फार महत्वाचं असतं. कारण नातं म्हटलं की त्यात प्रॉब्लेम्सही येतातच. अशा वेळी त्या नात्याची जबाबदारी घेऊन आपण सोल्युशन शोधली पाहिजेत. आम्हाला दोघांनाही आता असं वाटतंय की तुझं लग्नाचं वय झालं. कंपॅनियनसाठी कुठल्याही वयाची नात्याची बंधनं नसतात. Can we try and have a live-in relationship? उद्या जर तो म्हणाला की त्याला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये तर मी ही प्रेमात पडल्याशिवाय लग्न करणार नाही. हाय किरण, मी सिद्धार्थ. सिद्धार्थ, तुम्ही तुमचं सेलिब्रेशन कसं केलंय आणि कधी? मला कविता करून सेलिब्रेट करावं असं वाटतं. भावना शब्दात व्यक्त केल्या ना की त्या भावना कायम राहतात. मग ऐकवा की एखादी कविता. तुझी चाहूल वाटावी, तुझे पाऊल वाजावे, तुझ्याशी भेटही व्हावी असेही एकदा व्हावी. भेट देती अशी. आय विश आय वुड हॅव अ फ्रेंड लाईक यू. मलाही आवडेल तुझी मैत्री. किती आपली वाटते कधी पाहिल्याही विरा. विल यू बी माय व्हॅलेंटाईन फॉर एव्हर. वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. माझी स्वतःची अशी एक बंद जागा आहे ज्यात तुला स्थान नाही. प्रेम आंधळ नसतं, व्यवहाराचं आणि भावनांचा चष्मा लावूनच ते केलं जातं. मला मान्य आहे. माणसं जोडणारा जपणारा सिडाज एक नातं जोडायच्या आधीच तोडायला निघाला. आज जे तिला माझ्याबद्दल प्रेम वाटते ते सिच्युएशनल असेल तर? तू म्हणतोयस ना तसं नातं नकोय अरे मला माझ्या आयुष्यात. जवळ येशील तू तेव्हा तेव्हा विजावे चंद्र ताऱ्यांनी नभाने वेळ पाळावी असेही एकदा व्हावी.